नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आजचा व्हिडिओ हा नव्याने ओपन झालेल्या एका चायनीज सेंटरसाठीचा असणार आहे. माझ्या ओळखीचे एक काका आहेत, त्यांनी जवळच एक नवीन हा काय म्हणूयात प्रयत्न सुरू केला आहे आणि त्याचं नुकतंच ओपनिंग झालं. त्याला आपल्याला त्यांनी बोलवलं होतं आणि त्यानिमित्ताने हा ब्लॉग बनवला होता. ते आणि त्यांच्या कुटुंबाशी खास बातचीत नक्की बघा. नमस्कार. तुमचं नाव सांगाल? माझं नाव संतोष भीमाजी नवले. आणि हा नवीन जो काही नवीन सुरुवात करताय तुम्ही, त्याबद्दल काय सांगाल? हा नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे. त्यामध्ये काही असे आहे की त्यामध्ये पूर्ण घरगुती टाईपने आम्ही चाय बनवतोय, जे पूर्ण फॅमिली खाऊ शकते. त्यामध्ये व्हेज राईस, लॉलीपॉप, चिकन चिल्ली हे सर्व स्वस्त दरामध्ये एकदम चांगल्या पद्धतीने आम्ही तयार. आणि आपलं हे शॉप कुठे आहे, हॉटेल? हे शॉप आता हे कोपर रोडला, कोपर रोडच्या बाजूला, शिवसेना शाखेच्या बाजूला आहे. अगदी कोपर स्टेशन पासून 2 मिनिटं पण नाही, 2 मिनिटं आहे. हा, आणि कधी सुरू होते, ओपनिंग कधी आहे? उद्यापासून सुरुवात होणार आहे, मकर संक्रांतीला. लोक म्हणजे गोड गोड खाऊन सुरुवात करतात, पण आपण थोडा एक काहीतरी स्पायसी आणि टचने सुरू करूया. तर A1 चायनीज या नावाने कोपर स्टेशनच्या बाजूला हे नवीन चायनीजचं शॉप ओपन झालं आहे. सध्या त्यांची सुरुवात आहे. 15 जानेवारीला त्यांनी पूजा केली, तुम्ही पूजाही बघू शकता. खरं तर त्यांनी आपल्याला खास आमंत्रण दिलं होतं की तू नक्की ये, व्हिडिओसाठी पण ये आणि भेट द्यायला पण ये. पण त्याचा काही कामाच्या निमित्ताने मी गेले होते तिथे, पण मला व्हिडिओ टाकायला उशीर होतोय. त्यांचं हे छान छान कुटुंब तिथे सगळे एकत्र आले होते. मला एकच सांगायचं आहे की जागा जरी सध्या लहान असली तरी चव महत्त्वाची, आणि ती ट्राय करण्यासाठी तुम्ही ह्या ठिकाणाला नक्की भेट द्या अशी मी तुम्हाला काय म्हणूयात एक विनंती वजा सल्ला देते. तुमचं नाव सांगाल आधी. माझं नाव नीलम. हां, नीलम कौले. माझ्या मिस्टरांनी आणि माझे म्हणजे भाऊ त्यांनी मिळून चालू केलेलं आहे. आणि म्हणजे छान आहे, म्हणजे ती व्हेरी गुड सगळं सर्व्हिस पण आणि फूड पण व्हेरी गुड आवडत छान आहे. आणि म्हणजे तुम्ही असं कधी घरी ट्राय केलंय का? घरी नाही, आता खाण्यात इंटरेस्ट होता, खाणं कधीच नव्हतं. फर्स्ट टाइम असं मिस्टरांनी आणि भावांनी चालू केलेलं आहे, तर आता ते चालते. आणि मग आता कसं वाटतंय तुम्हाला नवीन, म्हणजे आता स्वतःचं काहीतरी असणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. छान वाटणार एवढं एकच स्वामींची कृपा की एका ब्रँच अजून वेगळी अजून ब्रँच हवी लवकर पुढच्या संक्रांतीपर्यंत. हो हो, आता आज मकर संक्रांतीला आपण सुरुवात करतोय आणि पुढच्या संक्रांतीपर्यंत अजून मोठं एक आलिशान आपण ब्रँच सुरू करू. आणि काही नाही, मिळेलच लवकर. आपला व्हिडिओ बघितल्यावर तर आणखीन मिळेल अशी अपेक्षा आहे. बाकी तुम्हाला दोघांना पण खूप खूप शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट. काका काल पण एकदम, आज एकदम चकाचक तयारी करून आले. सन्माननीय अतिथी आणि उत्तम मूर्ती सुजित नरावडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले, त्यांचा आपल्या सर्वांच्या वतीनं टाळ्या वाजून अधिक स्वागत करूया. तर फ्रेंड्स, मी जसं तुम्हाला मगासपासून सांगते की आपण कुठे आलो आहे, काय आहे वगैरे वगैरे, तर फायनली सांगायचं तर कोपर स्टेशनच्या बाजूला A1 चायनीज न्यू मॅनेजमेंट ह्याची सुरुवात झालेली आहे आणि आपले संतोष दादा आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबाने छान मिळून हा नवीन प्रयत्न सुरू केला आहे. आणि मी सगळ्यांना, म्हणजे जे जे माझा हा व्हिडिओ बघत असतील, डोंबिवलीत असतील, त्या सगळ्यांना विनंती करते की तुम्ही नक्की इकडे या आणि एकदा टेस्ट ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. कसं वाटतंय कमेंटमध्ये मला सांगा. आणि तुम्ही जेव्हा इकडे याल तेव्हा मला टॅग करा, कारण मी पण इकडे जवळपासच राहते, जर झाली तर आपली भेटही होईल कदाचित. ओके, सो काय म्हणाल सगळ्यांनी? चला.